अजित पवार नको कुणीच काम केलेलं नाही आम्हाला दोन्ही सारखे बारामतीत काय घडणार आहे स्वतःचं घर भरणार असतो दादाच पाहिजे ना आम्हाला पण बारामतीला साहेबच पाहिजे ज्याला आम्ही पहिल्या पसलं दिलं त्याला देणार दादा बोल देतीच करतात ना काय झालंय आम्हाला भ्रम पडलाय मतदान करावं कोणाला दादा यावं बारामतीत केले आमचं काय केले आम्ही मिळलोय की ही गावं जगाला दाखवाय पुरती नाटक किती लोक हुशार झालेत ना पवार सोडून दुसऱ्याला तिकीट मिळवून आहे दादा ही कुल देवस्थान आहे आमचं बारामती योगेंद्र पवार येते का दादा ही पाहिजे पवार साहेबाला सुटले नाही दादाला सुटा पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट नमस्कार मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा हा आपला जो महाराष्ट्र दौरा आहे तो हा वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जातोय आणि तिथल्या नागरिकांशी बोलतोय आज आपण बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये ज्याच्याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे खरं तर महाराष्ट्रच नाही तर देशभरातल्या राजकारणप्रेमी असलेली जी लोकं आहेत ज्यांना राजकारणाची आवड आहे अशा लोकांना या बारामतीत काय घडणार आहे याच्याकडं लक्ष तर लागलेलंच आहे परंतु त्यांची उत्सुकता देखील शिगेला पोचेल तर नागरिक आहेत इथं आपण त्यांच्याशी बोलूयात त्यांना काय वाटतंय नेमकं बारामतीतल्या या सगळ्या लढतीविषयी नमस्कार काका आम्ही आमदार कसा असावा हे सगळं जाणून घेतोय लोकांच्या मनातली काय भावना आहे आमदार कसा असला पाहिजे काय वाटतं तुम्हाला अनेक चांगला आमदार असावा आणि सगळ्याच भलं करावं चांगला असावं म्हणजे कसं आहे की सगळ्यावर लक्ष ठेवावं त्यांनी पूर्ण सगळ्यावर लक्ष ठेवावं हे लक्ष ठेवणं म्हणजे काय असतं बरं लक्ष म्हणजे असं आहे की जे परपंच जे आपल्या घरातला परपंच असतो तसा हा परपंच ह्या मोठा तालुक्याचा मग तसं तालुक्यावर त्यांनी लक्ष ठेवा आमदारांनी कुटुंब प्रमुख असला पाहिजे हा अशी भूमिका आमची तशी भूमिका आहे बाकी काही नाही आम्हाला समाधानी कसं की आमदार कुठलाही काही आहे ना भाजपचा येऊ काँग्रेसचा येऊ राष्ट्रवादीचा येऊ कुठलाही येऊ पण कसं आहे की त्यांनी भूमिका तालुक्यावर ठेवली पाहिजे तालुक्यावर भूमिका ठेवली पाहिजे तुम्हाला काय वाटतं कसा आमदार असला पाहिजे बाळासाहेब त्यांच्याकडे नाही त्यांना विचारतोच मी मेन माणूस आहे बर काय वाटतं कसा आमदार काय आमदार मला जरा ऐकाय कमी येतो आमदार कसा असावा कसा असावा तर काय सांगायचं स्वतःचं घर भरणारा असावा कंपन्या कारखाने विकत घेणारा असावा काय त्यामुळं गोरगरिबांचे पोरं तरी कामाला लागतात त्याने समजा एक दोन फॅक्टऱ्या घेतल्या कारखाने घेतलं तर काय असा असावा दुसरं काय आणि आताची बारामतीतली जी ही पवार विरुद्ध पवार लढाई कसं दाखवायला नाटक आहेत दोन्हीपैकी एक येणारच म्हणजे येणार कोण पवारच येणार हे जगाला दाखवाय पुरती नाटक आहेत एक तर येणारच ना पवाराचा बरोबर हा म्हणजे जगाला नाटक दाखवायचे हे आम्ही वेगळे ना आम्ही आमकं दुसरा तिकीट मिळू नये ह्यासाठी हे त्यांचं चाललंय दुसऱ्याला तिकीट मिळू नये म्हणून दुसरा पवार सोडून दुसऱ्याला तिकीट मिळू नये ह्यासाठी चालले तुम्हाला काय वाटतं काका पवार विरुद्ध पवार लढाई होती कसं बघता पवार हे दुसरं काय घराचे घर सगळे व्यवस्थित असते सगळं फक्त काय की तुम्ही आम्हाला फक्त विरुद्ध दाखवणार असं तुम्ही आमचं म्हणणं आहे दुसरं काय नाही पवार ते आमचं ते बी पवार आमचंच येत हे बी आमचंच येत दोन्ही आमचंच येत पण फक्त काय की आम्हाला विरुद्ध दाखवत पण या आम्ही विरुद्ध दाखवतच नाही कोणाला त्यांनाही दावत नाही ह्यांनाही दावत नाही आम्हाला दोन्ही सारखे आहेत कोण वाटतं कोण कोण येईल इकडं अजित पवार येतील का योगेंद्र पवार योगेंद्र पवार येतात का अजित पवार येत हे आम्ही काय सांगू शकत नाही कारण का ही तुमच्या आमच्या भावना आहे हे आपण सांगू शकत नाही ही भावना आहे एका मिरीची या भावनेवर काय होईल ती आता मी हे तुमच्या पैसे बोलतो पण ह्यांची भावना कशी आहे ती सांगू शकतील का सांगू शकत हा तसं मी भावना कोणाची कशी आहे ही कोणाही सांगू शकत नाही ही पवार हे आमचेच येत आम्ही म्हणत नाही की पवार हे कुठला आला तरी आमचाच येते पवार कुठले जरी आले तरी ते आपलेच आहेत असं ते म्हणतात तुम्हाला काय वाटतं दादा आपल्याला लोक
कोणीही आलं तरी पवारच येणार आहेत असं सांगतायत. इथं काय नागरिक बसलेले आहेत त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतं तुम्हाला आमदार कसा असला पाहिजे? आमदारासारखाच आमदार पाहिजे. कसा पाहिजे काय म्हणजे आमदारासारखं म्हणजे काय नेमकी इथं तुमच्या समस्या काय आहेत? जे काय त्यांनी सांगितलं तेच खरं आहे. तुमच्या समस्या काय? जे समस्या काय सांगणार आहे आम्ही? जनतेच्या काय समस्या? जनतेची काय कामं चांगली केली पाहिजेत बाकी काय? पवार विरुद्ध पवार महाराष्ट्रभर चर्चा. आता तिथं चालणार आता घरांची आहे त्यांची आली म्हणली होती काय करणार ते सांगणार तेच. पवार पवार कोणी आलं तरी पवाराच्या शेवट कोणी आले तरी पवार का काय तिथं काय वाटत कुणाच्या व्यवसाय आहे त्याच्यामुळे ते बोलायला नको म्हणतात. इकडे काय नागरिकांशी आणखी काय आपण बोलूयात. आमदार कसा असला पाहिजे? आमदार योगेंद्र पवार. योगेंद्र पवार बर. अजित पवार नको आहे. बर तुम्हाला काय वाटतं दादा आमदार कसा असला पाहिजे? योगेंद्र पवार. योगेंद्र पवार बर. आणि काय हवा जोरात आहे का? अजित पवारांनी खूप काम केलं असं त्यांचा दावा. केले आमचं काय केले आम्ही मिळलोय की ही गाव. मग मागच्या वेळेस दत्ता त्याचाच बसला इथे पुढारी नसता धरायचं काय तर ठेव आहे का काय गोरगरीबासाठी काम करणं लय गरजेच आहे का हो. पाण्याचा प्रश्न लय गंभीर आहे. सांगावायच बोला की काय काय समस्या नेमकी? दादानी पाणीच सोडाय पाहिजे हे तळे बिळ भरायला पाहिजे. दादा काय वाईट आहे आम्हाला म्हणायचं नाही. दादा बी चांगला आहे पण पाण्याची समस्या पवार साहेबाला सुटली नाही दादाला सुटाला. बाकी तर काय मग आपलं चाललंय मागल्या वेळेस सगळी टाळी पुळी खेळली तसं आता बी होणार आहे. आता बी तसं होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? हा की बरोबर पाणी बी आम्हाला मिळलं पाहिजे पण तू काकून बी नाही मिळलं पण तरी आम्ही धरलंय म्हातारा माणूस आहे आपला जुना तिथे मग आम्ही चाललो. आणखी काय लोकांशी आपण बोलूयात. लोक स्पष्ट बोलतायत इथं. कसा असला पाहिजे? कसला म्हणजे हे चांगलाच पाहिजे आपल्याला. कसला पाहिजे म्हणजे? तुमचं वय किती आता? माझं वय असेल 80. 80 म्हणजे देश स्वतंत्र व्हायच्या अगोदर तुम्ही जन्माला आले म्हणा. बरोबर. बऱ्याच वेळा मतदान केलेले सारखं चालू छे. सारखं चालू सारखं चालू छे. प्रश्न सुटलेत का? सुटणारच सुटणार काय सुटणारच. बारामतीची चर्चा कायम राज्यभर देशभर असते. तुमच्या इथल्या निवडणुकीकडे सुद्धा लक्ष आहे महाराष्ट्राच देशाच. काय वाटतं काय होईल पवार विरुद्ध पवार मध्ये लढत आहे? त्यांचीच घरातली घरातच लढत झाली. आता बर मागच्या बाजूला झाली आणि आता बी झाली. आता काय सांगते त्या आले साहेब आले मागच्या बाजूला पण आता कोणी ते काय सांगते काय. पण चर्चा काय? चर्चा काय अजून तशी अजून चांगली झालीच नाही. अजून कोणी म्हणते इकडे कोणी म्हणते तिकडे. 12 ची 12 तारा बारामतीच्या 12 तारा. 12 तारा बारामतीतलीच लोक असे म्हणतात. बरोबर आहे. बरोबर असेच म्हणतात. काय वाटतं इथं कुठले प्रश्न आहेत? तुम्ही बरेच आयुष्य जगत आलाय अनेक समस्या आहेत. आता हा बारामतीचा पश्चिम पट्टा आहे तर इथं पाण्याची समस्या तीव्र जाणवते. पाणी असं तर पाण्याचीच लोकांची बरडे बाकी दुसरं काही नाही. मी यांनी काही केलीच नाही आता पण एवढी दिवस बारामतीचं एवढी मधला टाप ठेवलाय कुठनं सासवडपासून एवढंच ह्याच्यापर्यंत करावागेपर्यंत मधलं जर तिकडे बी पडायला झाले तिकडे बी झाले. इथं व्हायला पाहिजे नाही पाण्याजवळ झालं. मग येणारा जो कोण आमदार असेल त्याने ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. जेरच पाहिजे जेरच पाहिजे. मग काय नसतं जरा जर निवडणूक गेलं नुसतं मध जायचं आणि मध येऊन नुसतंच बाजूला व्हायचं. आलाच येऊन गेलाच येऊन कुठलाच माणूस येणार म्हणजे कुठल्या भागात ही बी नाही.
आणखी लोकांशी आपण बोलूयात, त्यांचं मत जाणून घेऊयात, आपण काय म्हणतात आमदार कसा असला पाहिजे, बारामतीतली ही जी लढाई ती कशी आहे लोक सांगतात. बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये आपण इथं काही नागरिक आहेत, इथले त्यांच्याशी बोलूयात. काय वाटतं आता आमदार कसा असला पाहिजे? आमदार माणसासारखा असला पाहिजे. म्हणजे माणसासारखं म्हणजे कसं काय असलं पाहिजे, त्यांच्यात गुण काय असलं? त्यांच्यात गुण असा असं पाहिजे की जनतेने जर त्यांना निवडून दिलं मत देऊन तर त्यांनी जनतेवर लक्ष ठेवावं. 5 वर्ष जनतेची काय असतील ती व्हावं, विकासाची कामं असतील, कोणाची पोरं शिकलेली असतील त्यांना कामाला लागावं. MIDC इथं आणली तर त्या MIDC माध्यमातून त्यांनी घरटी माणूस कामाला लावला पाहिजे. केवळ फक्त हाताशी धरून लोकांना मोठं करण्यापेक्षा सर्वसामान्य माणसावर बी लक्ष ठेवलं पाहिजे, कारण मोठ्याचं जेवढं मतदानाला किंमत असते तेवढीच बारक्या माणसाला बी किंमत असते. दोघांचं मत एकच असतं का नाही? मग बरोबर. तसं तर मी म्हणतो की सर्वसामान्य माणसं तिथपर्यंत पोहोचत नाहीत. पोचतंय कोण? पुढारी घेत्यात कॉन्ट्रॅक्ट, कुठं कारखान्याचं चेअरमन पद, कुठं सोसायटीचं चेअरमन पद, कुठं पॉलिटेक्निकल शाळा असेल त्याचं अध्यक्षपद, बरोबर आहे का नाही? आणि स्वतःची कामं करून घेतात. मोठी माणसं मोठी होतात आणि बारकी माणसं बारकीच राहतात. बारक्यावर लक्ष ठेवायला पाहिजे असं तुमचं, सर्वसामान्य माणसं. तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? नाही म्हणते ते बरोबर आहे. आमदार म्हणजे नाही का विकास कामासाठी चांगला असावा असं आमचं तर मत आहे. विकास बारामतीमध्ये भरपूर विकास झाला असं म्हणतात. बारामतीचा विकास केला की पूर्णपणे विकास केला आहे, पण बाहेरच्या जे आहे ना खेडेगावामध्ये ह्या ठिकाणी विकास झाला पाहिजे असं आमचं मत आहे. विकासाबद्दल बोलायचं म्हटलं ना सर, तर तुम्हाला सांगतो विकास, नदीची कामं केली विकास झाला, बरोबर आहे, कचेरीची कामं केली विकास झाला, रोडची कामं केली विकास झाला. परंतु सर्वसामान्य माणसाच्या हाताला काम पाहिजे त्यावेळेस त्याला संध्याकाळी चूल पिटते आणि पोट भरतं, बरोबर आहे का नाही? म्हणजे सर्वसामान्य माणसाने जर मत दिलं असेल, आमच्या आईवडिलांनी बी आत्तापर्यंत मत ह्यांनाच दिल्यात, बरोबर आहे, आमचं 75% वय झालं आम्ही बी मत ह्यांनाच दिल्यात. आता आमची पोरं मतदानाला आल्या, 4-4 वर्ष झालं, पोरं मतं त्यांनाच देतात. मताबद्दल अजिबात दुमत नाही, विकास करतात ठीक आहे, पण सर्वसामान्य माणसावर लक्ष पाहिजे. सर्वसामान्य आता काय वाटतं, बारामतीच्या लढतीची चर्चा पूर्ण देशात आहे, महाराष्ट्रात आहे. हो बरोबर आहे की चर्चा आहेच की. मी इथले बारामतीकर कसं बघताय? बारामतीकर आम्हाला वाटतं की मग तुम्हाला आम्ही इच्छा व्यक्त केली की आमदार कसा असावा. नाही नाही, हे ते झालं आमदार कसं, हे असे पवार विरुद्ध पवार लढतीकडे तुम्ही कसं? नाही वैयक्तिक सांगण्यापेक्षा तुम्हाला सांगतो, माणूस कुणी बी असला ना तरी तुम्हाला सांगतो सर्वसामान्य जनतेवर त्यांनी विश्वास ठेवावा. त्याने विश्वासाने माणसाने मतदान दिलं म्हणल्यावर त्या माणसांची कामं केली पाहिजेत, सुखादुखात आलं पाहिजेत. आसपासचे आमदार बघा बरं तुम्ही, पुरंदर तालुक्याचा बघा, खाली इंदापूर तालुक्याचा बघा, तुम्हाला सांगतो इकडं दौंडचा बघा, इकडं फलटणचा बघा. सर्वसामान्य माणसांचं तुम्हाला सांगतो अगदी काही अडचण असेल त्या अडचणीला जर त्यांना माहीत पडलं तर तिथं उपयोगी उभे राहतात ते, बरोबर का नाही? सुखादुखात येतात जातात, तसं आलं गेलं पाहिजे सर्व. इथं होत नाही हां, तसं बारामतीत नाही होत. वैयक्तिक माणसाकडं सर्वसामान्य माणसाकडे कुठे लक्ष द्यावं? दुर्लक्ष आहे, बरोबर आहे. आता काय होईल, म्हणजे साहेबांचा उमेदवार येईल का अजित दादा आहेत? आता काय ते दोघांचं बी दादांचं काम चांगलं आहे विकासाच्या बाबतीत तुम्ही म्हणला तसं, पण आम्ही म्हणतोय तसं विकास पाहिजे आम्हाला. आम्ही म्हणतोय कसा, सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे. सर्वसामान्य माणसाचा, कारण सर्वसामान्य पुरीकडे दादा आहेत त्यांच्याकडे आपण बोलूया. नको आमदार कसा असला पाहिजे एवढंच सांगायचंय. हा तुम्ही मतदान करत असाल की नाही सांगत? मतदान नाही करत. मतदान करतो पण आपल्याला काय बाकीच नाही सांगता येत. बाकीचं नाही सांगता. तुम्हाला काय दादा, तुमचं काय मत? आमचं काय नका, आमच्याकडे येऊच नका. येऊच नका. काय ठिकाणी लोक बोलत पण नाहीयेत. आणखी अजून काही लोकांकडे आपण जाऊयात. सर्वसामान्यांच्या विकासावरती लक्ष देणारा आमदार असावा असं काही नागरिकांचं म्हणणं आहे. आणखी नागरिकांशी बोलूयात आपण. बारामती विधानसभा मतदारसंघातल्या वेगवेगळ्या भागात आम्ही जातो आहे, तिथल्या नागरिकांशी बोलतो आहे. खरं म्हणजे बारामतीत जी आत्ता लढत आहे, इथली जी निवडणूक आहे, याच्याकडं संपूर्ण राज्याचं देशाचं लक्ष लागलं. अशी तुमची लढत आहे इथली, काय परिस्थिती इथं, इथं आमदार कसा असला पाहिजे? आम्ही बारामती तालुक्याला आहे. अजित दादा हे आमचं कुलदैवस्थान समजतो. जर दादा कोणके म्हणला होता, ज्याला आई नाही त्याला काय नाही, पण दादा नाही तर मावळेगावच्या बारामती तालुक्याला काय नाही. मग
दादा ही कुल देवस्थान आहे आमचं बारामतीच। तुम्हाला काय वाटतं दादा, यांना विचारू काहीतरी बोला। आमदार कसा असला पाहिजे? दादासारखा। दादासारखा असला म्हणजे काय? आता एवढंच बात झालं, एकच शब्द कापी। काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं दादा? दादा तडफदार नेते, दादा बोलते तीच करतात ना, बोलते तीच करतात। आमदार कसा असला पाहिजे? दादा सारखा। तुम्हाला काय वाटतं? दादा सारखा। दादाचा खास माणूस। बारामती तालुक्यात माळेगाव माझं गाव आणि पुणे जिल्ह्यात मधुमारती तावरे माझं नाव, दादाच पाहिजे ना मला। तुम्हाला काय वाटतं दादा, बोलू शकता तुम्ही नोकरीला? काय आमदार कसा असला पाहिजे? दादांसारखा कर्तृत्ववान नेता आणि या जिल्ह्याची देशाची सगळी प्रगती करणारा दादा, म्हणजे एकदम जिथल्या तिथे व्यवस्थित सगळं जिथल्या तिथे, म्हणजे प्रत्येकाच्या घरात जाणं, सहानुभूतीने सगळ्या काही गोष्टी विचारणं आणि आपुलकीची माया ही दादांकडून भेटते, तर 100% दादाच। 100% दादा। आणि दादांचा एक वादा असतो की दादा बोलता ते करता। इकडच्या नागरिकांना विचारू आपण, काय आमदार कसा असला पाहिजे दादा? हो नमस्कार, बोला की। आमदार कसा असला पाहिजे? आमदार काय आता पकड बोला तुम्ही? नाही नानासाहेब बोला की, तुम्ही आमचे म्हणजे माळेगाव कारखान्याचे क्वालिफाइड माणूस। पकड बोलते आता मला काय नाही। आमदार तुमचं मत सांगा की, त्यांना मी विचारतोच आहे तुमचं, तुम्हाला काय वाटत आमदार म्हणजे? आमदार म्हणजे आमदार, आमदार म्हणजे कसा पाहिजे? कसा पाहिजे? काम करणारा पाहिजे, काम करणारा। बारामतीच्या निवडणुकीची चर्चा परदेशभर सुरू आहे, हो तुमच्या बारामतीकरांमध्ये काय चर्चा? बारामतीला चर्चा दादा यावा असं म्हणणं आहे आमचं। लोकसभेत जे झालं साहेब आणि दादांमध्येच फाईट झाली, आता मी युगेंद्र जरी असला समोर तरी खरी लढाई ही साहेब आणि दादामध्येच आहे, हो कोण वर चढ होईल? दादाच येणार, दादा येणार। तुम्हाला काय वाटतं? आता दादांनी भरपूर कार्य केलेले, म्हणजे मस्त साहेबांचा पाठिंबा असेल, पण दादांनी कसं हिथं सगळीकडं व्यवस्थित केल्यामुळं दादा ही पाहिजेलच आमदार केला। दादा पाहिजेलच। तुम्हाला काय वाटतं? दादांचे चांगले काम आहेत बारामतीमध्ये, पण बारामतीला साहेबच पाहिजेत, पवार साहेब मोठे, पवार साहेब, पवार साहेबच पाहिजे। युगेंद्र, युगेंद्र दादा, युगेंद्र दादा, युगेंद्र जे महाराष्ट्रामध्ये देशामध्ये जी चर्चा आहे तशीच बारामतीकरांमध्ये पण चर्चा आहे। लोक काय म्हणतात आपण आणखी लोकांशी बोलूयात, इथं नागरिक, इथं चर्चा चालू आहे, चर्चा सगळी चालू आहे। कशावर चर्चा चालू आहे जरा, आम्ही बी तुमच्या चर्चेमध्ये सहभागी होतो। काय वाटतं आमदार कसा असला पाहिजे? आता आमदार चांगलाच असा पाहिजे, पण कसं ज्या टायमाला मतदानात जे कोणाला देत आम्ही खातरी देणार आहे त्याचं काय वाद नाही। गुप्त मतदान आहे बरोबर, गुप्त आहे ना, गुप्त आहे असं आहे ना, बाकी काय बरं। आता दोन्ही जर म्हणलं तर ह्याच्यावर कुठली वाहिली नाही। मग तुम्हाला एक खरं सांगतो, ही दोन्ही जी मतदान आहे ही सगळं म्हणजे एक समान म्हणजे असल्यागत आहे, पण आम्हाला कोणाला द्यायचं आहे आणि कोणा नाही हे आम्ही देणार आहे। बरोबर। चर्चा तुमच्या बारामतीच्या लढतीची देशभर सुरू आहे, राज्यभर सुरू आहे। आमचा आता मतदारसंघ दुसरा जरी असला तिथं चर्चा बारामतीची, बरोबर बारामती आहे ना, आम्ही देणार आहे ना। पण बारामतीकरांमध्ये काय चर्चा आहे? बारामतीची चर्चा अशी आहे की आता कुठलं जरी गोष्ट जरी केलं, कुठं आपण जरी म्हणलं, तुम्ही जरी असलं, भाई जरी असलं, तर आम्हाला सारखीच आहे। पण आमचं कसं आहे, ज्याला आम्ही पहिल्या प्रश्न दिलं त्याला देणार आम्ही। म्हणजे म्हणजे कोण साहेब का दादा? आता ह्या बघा, ओळखून घ्या। आता साहेब जर म्हणलं तरी माझाच माणूस आहे, आणि दादा जरी म्हणलं तरी माझाच आहे, पण मग द्यायचं कोणाला हे आम्ही ठरवणार। शंभरच्या पुढे तुम्हाला मन करू हो हो एवढा आहे, आम्ही द्याना त्याचं काही काळजी करणार नाही। आणखी तुम्हाला काय वाटतं आमदार कसा? चांगला असाव, मग चांगला काय झालंय, आम्हाला भरम पडलाय मतदान करावं कोणाला, लय भरम पडलाय खरं सांगतो। दादा साहेब आपलेच
त्यांना दादा आपलेच आहेत मग तर द्यावंच लागेल द्यावंच लागणार मोठाला द्यायचं दादा लय म्हणजे दोघांपैकी तर एक द्यावंच लागेल तुम्ही म्हणता दोन्ही आमचे आता सांगू शकत नाही शेवटशेप मध्ये सांगू द्यायचं कोणाला डोक्यात बसून एक मिनिट दादा मी येतो तुमचं म्हणणं ऐकतो तुमचं काय म्हणणं बोला आता माझं म्हणणं असं आहे ज्यांच्या घरातली कामं केली प्रत्येक बघायचं ह्या दृष्टीने की गरिबाच्या घरातलं कुणीच काम केलेलं नाही जी श्रीमंताची इतका नाही त्यांचं अख्ख घर कामं नाहीत तुम्हाला सगळ्या संस्थांमध्ये त्यांच्या घरातली कामाला दिसतात जी पुढारी इतकं नाही ह्यांचे मोठे मोठी त्यांची घरांची यादी काढा म्हणायचो कोणाच्या घरातली माणसं किती कामाला लावल्यात आणि गोरगरिबाची किती लावल्यात ही पहिलं बघा आणि ज्यांची कामं केलेत का नाही ज्यांना कामधंद्याला लावल्यात ज्यांना मोठं केले त्यांचीच मतदान घ्या त्यांनाच फक्त विचारा बाकीच्यांना कोणाला द्यायचं बाकीची बघत्या मग तपली ती बाकीचे आता हुशार झाल्यात मतदार इथनं माग ह्यांच्या बुलथापाला बळी पडत होता आता इथनं पुढे इतकी लोक हुशार झाल्यात ना आता बारामतीमध्ये दुसरा तिसरा पर्याय इथं नाही दोनच पर्याय आहेत आणि दोन्ही पवारच आहेत असू दे ना आता काय लोक म्हणतात लोकांचं चाललंय गोरगरबारची यादी काढाय ह्या माणसांनी अजितदादाच्या गट्याने किती माणसं लावली शरद पवारच्या गट्याने गोरगरिबाची किती लावली ज्यांनी जास्त गोरगरिबाची लावली असं त्यांना मतदान करायचं त्यांना मतदान करायचं तुम्हाला काय वाटत तुमचं तुमचं काय म्हणणं आहे आमचं तीच म्हणणं आहे आता जे म्हणलेत की नाही ते आमचं तीच म्हणणं आहे त्याच जेव्हा आमची कामं करू सामान्य घर आता हुशार झाला कसं आहे हे आपापल्याच बघतात गरिबाचं कोणीही बघत नाही गरीब हा कष्ट करून माणूस आहे 100% ते आपल्या कष्टानं करतो खातो काय विषय नाही पण माणूस ज्ञान झाला एवढं मात्र नक्की हुशार झालाय आणि हे ह्या काकांकडून समजून घेतलंय आम्ही त्यांना आम्ही खोदून खोदून विचारलं पण त्यांनी सांगितलं नाही दोन्ही आमचेच आहेत म्हणतात आणि काय करायचं ते आम्ही त्या दिवशी ठरवू म्हणतात पण हे आपण ही सगळी चर्चा तरी ह्यांचीच माणसं आहेत साहेबाची जी माणसं आहेत दादाची माणसं आहे दुसरं कोणी माणसं नाहीत या म्हणून तुम्हाला करताम करू ही दुसरी माणसं फोडून नाही त्यांचीच माणसं सगळे त्यांचीच माणसं आहेत सगळा आपण बारामतीकरांची जी भूमिका आहे त्यांची मतं आहेत ही समजून घेतली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी आपण नागरिकांशी बोललोय त्यांच्या मनामध्ये काय आमदार कसा असला पाहिजे आणि बारामतीच्या लढतीची जी चर्चा आपल्या राज्यभर देशभर आहे तर बारामतीकरांना नेमकं या लढतीचं काय वाटतं हे त्यांनी सांगितलं साधारणपणे अशाच भावना अशीच मतं हे तालुक्यातल्या विविध ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतात आपला हा दौरा असाच पुढं सुरू राहणार आहे MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रस्तुत आमदार कसा असावा आपण लोकांच्या मनातली ही भावना जाणून घेतोय पुढच्या मतदारसंघात आपण जाऊयात तिथल्या नागरिकांशी बोलूया तोपर्यंत तुम्ही फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि लाईक करा YouTube आणि फेसबुकवर इंस्टाग्रामवर जरूर जाऊन आमचं पेज लाईक करा सबस्क्राईब करा कॅमेरामॅन रोहित वनकटेसह मी दीपक दराडे फॉर द पीपल न्यूज बारामती विधानसभा भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और NLC भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन